हा भ्याड हल्ला असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलंय. यात्रेकरूंवरील हल्ला हा दुःखद आहे आणि हे सुरक्षा दलापुढचं आव्हान देखील असल्याचं अहिर यांनी स्पष्ट केलंय. सुरक्षा व्यवस्थेत संपूर्ण चौकस असताना हा प्रकार घडू नये अशी आशा होती. पूर्ण स्टेट पोलीस पासून तर पॅरामिलिटरी फोर्सेस आणि सेना या सर्वांची तैनाती असताना आम्हाला फार आत्मविश्वास होता, परंतु त्यात काय हुकूम आहे, कुठं काय चूक झाली ह्याचा नक्कीच आम्ही विचार करू. आणि आदरणीय प्रधानमंत्री, गृहमंत्री या सर्वांनी त्याला फार गांभीर्याने घेतलेलं आहे, सरकारने गांभीर्याने घेतलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.